श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट अन्नछत्रात मिळतो तशी महाप्रसाद थाळी आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर यामध्ये केलेली आहे वांगं बटाट्याची भाजी, आमटी, भात, चपाती आणि केशरी शिरा असा बेत केलेला आहे. कांदा लसूण विरहित सगळे पदार्थ आहेत, स्वामींच्या नैवेद्यासाठी तुम्ही हे करू शकता. चला तर मग स्वामी समर्थांचं नाव घेऊन हे पदार्थ बनवायला घेऊ. सगळ्यात आधी आमटीसाठी 1/2 कप तूरडाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली. यामध्ये एक टोमॅटो चिरून घातला आहे, 1 ग्लास पाणी घातलं. डाळ कुकरला चांगली मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. आता भाजीसाठी एका मोठ्या बटाट्याचे असे चौकोनी काप करून घेतले आहेत. यामध्ये 2 वांगीसुद्धा घालणार आहे. वांग्याचे असे चौकोनी काप करून घेतले. भाजीसाठी 3-4 चमचे तेल कढईमध्ये गरम केलं. यामध्ये मोहरी घातली, मोहरी चांगली तडतडली की जिरे घातले, भरपूरसा कढीपत्ता घातला आहे, हिंग घातलं, 1 मोठा चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये घातला. चपटे गावरान टोमॅटो जर का असतील तर त्याची आंबटसर अशी चव खूप छान लागते, त्यामुळं शक्यतो ते वापरा. बाकी सगळा स्वयंपाक कांदा लसूण विरहित असल्यामुळं काम अगदी सोपं होऊन जातं. ना याच्यामध्ये वाटण घालायचं आहे ना बाकी काही करायचं आहे. आता टोमॅटो काहीसा मऊ होईपर्यंत 2 मिनिटं तेलावर परतून घ्या. मग याच्यामध्ये हळद घातली, 1 चमचा गोडा मसाला किंवा कोणतीही गरम मसाला पावडर याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर घातलं आहे लाल तिखट. रंगछान हवा असेल तर बेडगी मिरचीचं तिखट वापरू शकता, नाहीतर मग साधं लाल तिखट वापरलं तरी चालेल. सगळं असं एकदा परतून घेतलं. आता याच्यामध्ये वांगं बटाट्याचे काप पाण्यातून काढून निथळून घातले आहेत. चवीनुसार मीठ घातलं आहे. वांगं बटाटा असा तेलावर छान परतून घेतला. आता याच्यावर झाकण ठेवलं. मंद आचेवर वांगं बटाटा छान वाफवून घ्या. झाकणामध्ये पाणी ठेवलं आहे जेणेकरून हे गरम झालेलं पाणी नंतर आपल्याला भाजीमध्ये घालता येईल. 3-4 मिनिटानंतर भाजी एकदा खालीवर केली, पुन्हा झाकण ठेवून दिलं. वांगं बटाटा असं बऱ्यापैकी अर्धवट वाफला की मग झाकणामधलं कोमट झालेलं पाणी याच्यामध्ये घातलं. सगळं असं छान खालीवर करून घेतलं आणि मग पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर वांगं आणि बटाटा पूर्णपणे शिजेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे. हे बघा, 7 ते 8 मिनिटात वांगं बटाटा असं व्यवस्थित शिजलं आहे. आता भाजी छान मिळून येण्यासाठी याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक असा कूट घातला. बाकी याच्यामध्ये आपण वाटण घातलेलं नाही आहे, त्याच्यामुळं भाजीला काहीसा दाटसरपणा येण्यासाठी मिळून येण्यासाठी कूट घालणं आवश्यक आहे. गरजेनुसार 3 ते 4 चमचे दाण्याचा बारीक असा कूट घालायचा आहे. हे बघा, भाजी अशी छान मिळून आली आहे. अगदी खूप पातळ ही भाजी करायची नाही आहे, थोडीशी सरभरीत अशी भाजी ठेवली आहे. आता दाण्याचा कूट घातल्यानंतर मात्र झाकण न ठेवता मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजी जी आहे ती शिजू द्यायची आहे. हे बघा, छान असं सगळं मिळून आलं आहे. आता शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. सगळं एकदा हलवून गॅस बंद करू शकता. आमटीसाठी वरण जे आहे ते असं चांगलं घोटून घ्या, जेणेकरून डाळीचे जे आहे ते कणकण याच्यामध्ये राहणार नाहीत. हे असं छान एकजीव होईपर्यंत घोटून घेतलं. फोडणीसाठी तेल गरम केलं आणि तेलामध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडली की जिरे घातले, भरपूरसा कढीपत्ता घातला, हिंग घातलं आहे. लसूण वापरायचं नाही आहे, त्याच्यामुळं लगेच याच्यामध्ये हळद घातली. लाल तिखट घातलं आहे. टोमॅटो आपण डाळीसोबतच शिजवून घेतला होता, त्याच्यामुळं टोमॅटोही परतायचं नाही आहे. लगेच याच्यामध्ये घोटलेली डाळ घातली आहे. आमटी चांगली पातळसर झाली पाहिजे या हिशोबानं चांगलं 1 ते 1.5 ग्लास पाणी याच्यामध्ये वाढवलं. चवीनुसार मीठ आमटीला घातलं. पुन्हा असं सगळं एकजीव होईपर्यंत घोटून घ्या. ही अशी अगदी पातळ आमटी ठेवली आहे. उकळी आली की मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं हे ठेवायचं आहे. याच्यामध्ये अगदी थोडासा गूळ घातला. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि गॅस बंद करू शकता. भात जो आहे तो वर पातेल्यात शिजवून घेणार आहे. तर याकरता तेलामध्ये काही अख्खे गरम मसाले घालणार आहोत. यामध्ये 1-2 लवंग, 1/2 दुसरा दालचिनीचा तुकडा, 3-4 मिरी हे असे काही अख्खे गरम मसाले घातले. 1/2 तमालपत्र घातलं आहे. मसाले खूप जास्तही घालायचे नाही आहेत. तसेच 1 चमचा जिरे याच्यामध्ये घातले. आता स्वच्छ धुवून निथळलेला 1 वाटी तांदूळ याच्यामध्ये घातला. तांदूळ छान असं परतून घ्या. या ठिकाणी मी कोलम वापरला आहे, पण इतर कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल. तांदळाच्या तिप्पट पाणी याच्यामध्ये घातलं. चवीनुसार मीठ घातलं आहे.
मध्यम आचेवर पाण्याला चांगली उकळी आली की मग गॅस मंद आचेवर करून भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. लागल्यास अधूनमधून पाणी जे आहे ते वाढवावं लागू शकतं. भात असं व्यवस्थित शिजला, पाणी आटलं की मग झाकण ठेवून गॅस बंद करू शकता. आता शिऱ्यासाठी साजूक तूप, साखर आणि शिरा हे साहित्य जे आहे ते समप्रमाणात म्हणजे प्रत्येकी अर्धा कप घेतलं आहे. रवा जो आहे तो बारीक रवा वापरला आहे. याशिवाय काजू, बेदाणे आणि दुधात भिजवलेलं केशर आहे. केशराऐवजी खाण्याचा केशरी रंगही तुम्ही वापरू शकता. तसेच 2 ते 3 वेलदोडे शिऱ्यामध्ये घालणार आहे. तर पहिल्यांदा कढईमध्ये जे आहे ते निम्मं तूप काढलं. तूप चांगलं गरम झालं की याच्यामध्ये रवा घालून तो भाजून घ्यायचा आहे. रवा छान असा गुलाबीसा रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. दरम्यान बाजूच्या गॅसवर शिऱ्यासाठी पाणी किंवा दूध उकळायला ठेवायचं आहे. तर रव्याच्या तिप्पट पाणी किंवा दूध काही घेऊ शकता किंवा दोन्ही साहित्य निम्मनिम्म करता येईल. अर्धा कप रवा होता तर या ठिकाणी 1 कप दूध आणि अर्धा कप पाणी मी घेतलं आहे. यामध्येच दुधात भिजवलेलं केशरसुद्धा घातलं आहे. रवा भाजून होतोय तोपर्यंत मंद आचेवर हे उकळायला ठेवून द्या. रवा भाजून घेताना अधूनमधून लागेल तसं तूप याच्यामध्ये वाढवायचं आहे. रवा असा छान भाजत आला की मग याच्यामध्ये काजूचे काप घातले. वेलदोडे जे आहेत ते ठेचून याच्यामध्ये घातले आहेत. हा असा रवा छान गुलाबीसर रंगावर भाजून घेतला की मग उकळतं दूध याच्यामध्ये घातलं. सगळं असं छान मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून अगदी 1 ते 2 मिनिटच याला मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे. दूध पाणी जे आहे ते बऱ्यापैकी आटलं की मग याच्यामध्ये साखर घातली. आता याच्यामध्ये बेदाणेसुद्धा घातले आहेत. स्वामी समर्थांना बेसनचे लाडू अतिशय प्रिय आहेत, पण तेवढा वेळ जर का नसेल तर याप्रमाणे शिरा तुम्ही करू शकता. सगळं असं खालीवर करून घेतलं. उरलेलं साजूक तूप वरून सोडलं आहे. सगळं असं मिक्स करून घ्या आणि पुन्हा 1 मिनिट याला वाफ काढून घेतली. आधी म्हटल्याप्रमाणे केशरऐवजी तुम्ही खाण्याचा केशरी रंगसुद्धा शिऱ्यामध्ये वापरू शकता. हे थोडंसं असं ओलसर असतानाच याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद केला. थंड होईल तसा हा शिरा घट्ट होत जातो, मोकळा लुसलुशीत होतो. त्याचसोबत आपण झटपट अशी दाण्याची चटणीसुद्धा करणार आहोत. तर याकरता थोडंसं दही वाटीमध्ये घेतलं आहे. याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याची चटणी घातली. याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. अगदी थोडीशी साखरसुद्धा घातली. आणि हे सगळं असं चांगलं मिक्स करून घ्या. अशा प्रकारे ओलसर अशी दाण्याची चटणी तयार झाली. तर प्रसादासाठीचे सगळे पदार्थ आपले करून झालेत. हे बघा, शिरा असा काहीसा थंड झाल्यानंतर तो छान मोकळा लुसलुशीत होतो. ताटामध्ये वाढण्यासाठी मुदीला जे आहे ते असं आतून थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये हा शिरा भरला आहे. अशा प्रकारे प्रसादाच्या थाळीचे सगळे पदार्थ आपले पूर्ण झाले. वांगं बटाट्याची रसाभाजी आहे, तुरीच्या डाळीची आमटी आहे, त्याचप्रमाणे भात केलेला आहे, दाण्याची चटणी आहे, सोबत चपाती केली आहे, तसेच गोडाचा शिरा वाढला. त्याचप्रमाणे हे सगळे पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.